या शाळेचा हा विद्यार्थी आपल्या समोर सादर करतोय नातू आणि आजी आजोबांमधला संवाद. बादल बरसा बीजू नी सावन को. आजी दिसत नाही का तुला? रील्स काढतोय ना मी. मी सारखं मधून कशाला जातेस? हो का सुरी सुरी. अरे माहित नव्हतं रे मला. अगं हे सुरी नाही, सॉरी सॉरी असतं ते. जाऊ दे, तुला काय काय लागलं त्याच्यामधलं? कसला भारी आला होता रील, आता सगळा परत करायला लागला. बादल बरसा बीजूनी. बंद कर चार, लावले मगापासून. बादल बरसा बीजूनी, रस्त्यावरती साचले पाणी. अरे काय ही तुमची गाणी? अरे आमच्या काळची गाणी काय होती? अच्छा तुमच्या काळची गाणी जरा ऐकवा एक दोन. ऐक. हे मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. आजोबा काय हो, सगळ्या रील्स बनवायचा मूड घालवला. असे असतात का कुठे गाणी? जाऊ दे, मी मोबाईल घेऊन बसतो. आता कुणाचा फोन? हा सुयश. हा सुयश बोल ना. हो झाला ना? हो तो पण अभ्यास झाला. पबजी खेळूया? हा लवकर ये, लवकर ये पबजी. मोहन तसा मी आता मोकळा आहे, ये आपण चेस खेळूया. हो आजोबा खेळा तुम्ही चेस, मी पबजी खेळणार आहे, मला आता गप खेळू द्या. खेळ बाबा पबजी खेळ, नाहीतर पावभाजी खेळ. माझं काही म्हणणं नाही, तू जाणे आणि तुझा मोबाईल जाणे. अरे सुयश नीट खेळ ना. हा काय खेळतोयस? हा मोहन तुला ऐश्वर्या रॉयच्या मुलीचं नाव माहितीये काय? ऐश्वर्या रॉयच्या मुलीचं नाव माहितीये ना. आराध्या कावा आजोबा, स्थळबीळ आणलं की काय माझ्यासाठी? तुझ्यासाठी कुठलं स्थळ येणार रे? हे नाव तुला माहितीये, मग तुला अब्दुल कलामांचं पण पूर्ण नाव माहिती असेल. अहो आजोबा विषय काय? एपीजे अब्दुल कलाम. एपीजे अब्दुल कलाम नाही, अबुल फकीर जैनुलाब्दीन कलाम असं त्यांचं नाव. जाऊ दे ना आजोबा, तुम्ही डिस्टर्ब नका करू. काहीतरी असेल ना, मला काय करायचंय? तुला काय करायचं? सुमन, ए सुमन, अगं टीव्ही लाव जरा, न्यूज बघू दे. हा आता जा, तू तुझी काम कर. बदलापूर मधील दोन जणांनी पबजी मुळे घालवले प्राण. अरे मोहन बघ बघ टीव्हीला काय दाखवताय. जाऊ दे आजोबा, ते न्यूज वाल्यांना आजकाल काही कामधंदे नाही राहिले, काय पण फेक न्यूज दाखवत असतील. अरे फेक न्यूज कशी दाखवतील मला सांग? कित्येक फेक अकाउंट असणार ते तुमचं फेसबुक, अफवा पसरवणार व्हॉट्सअप, घरी माय बापाचं जे ऐकत नाही तिथे जाऊन दुसऱ्यांची ट्विट ट्विट ऐकतात ते ट्विटर. आणि जे उघडलं नाही की तुमचं आयुष्य एखादं पंचर ट्यूब झाल्यासारखं वाटतं ते युट्यूब, आणि ही तुमची पबजी सारखी गेम्स. काही गरज आहे तुला यावं ते ऍप्स वापरण्याची? अरे वापर मोबाईल, वापरू नको म्हणत नाही, पण गरजेपुरता आणि अभ्यासापुरता. नाहीतर घेतला मोबाईल आणि बसला कोकड्यात. अरे विचार करते तुझ्या आईचा, तिनं तुझ्याकडून एवढ्या अपेक्षा ठेवल्या आहेत. विचार करते तुझ्या बापाचा, जो तुझ्यासाठी एवढं कष्ट करतोय. किती वेळा सांगितलं तरी तेच येरे माझ्या मांगल्याच. थोडा वेळ ऐकायचं आणि परत जाऊन मोबाईल घेऊन बसायचं. अशाने नाही सुधारणार बाबा. आजोबा माफ करा ना मला, मी नाही देणार परत मोबाईल, चुकलं माझं. एक वेळ संधी देऊन बघा ना. काय नाही, प्रत्येक वेळा असंच म्हणतोस आणि परत जाऊन त्या बेडच्या कोपड्यात मोबाईल घेऊन जाऊन बसतोस. काय तुला एक संधी वगैरे मिळणार नाही? आजोबा खरंच हो, मी नाही घेणार परत मोबाईल, माफ करा मला. खरंच मी खरं बोलतोय, नाही घेणार परत मोबाईल. आजोबा एक विचारू? आता काय विचारायचंय बाबा? आजोबा
तुम्ही मगाशी मला जे एवढं भाषण दिलं त्यातले विचार आपले की कुणाचे ढापले? तुझ्या तर